आष्टी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सांस्कृतिक भवनामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आली आहे. या वाचनालयातून स्पर्धा परीक्षा अभ्यास करून 4-5 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास करून नोकरीवर लागलेले आहेत. त्यामुळे अल्पावधीत नावलौकिक आलेली स्पर्धा परीक्षा वाचनालयाला आता उतरती कळा लागल्याने दाट शक्यता दिसून येत आहे. या वाचनालयात मागील 5-6 दिवसांपासून लाईन नाही आहे, त्यामुळे या वाचनालयात विद्यार्थी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अभ्यास करून शिक्षणाचे धडे गिरवत असतानाही परिस्थिती आज अशी दिसून येत आहे. या वाचनालयात जवळपास 40 विद्यार्थी अभ्यास करीत असतात, पण वाचनालयात लाईन नसल्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे दृश्य निदर्शनास येत आहे. यासाठी लवकरात लवकर लाईट बिलचा भरणा करून सदर समस्या मार्गी लावावी अशी आशा विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून व्यक्त केली आहे. आमचं 10वीचं वर्ष आहे, आम्ही अभ्यास करण्यासाठी लायब्ररीमध्ये येतो, पण 4-5 दिवस झाले लायब्ररीमध्ये लाईन आहे. आम्ही ग्रामपंचायत सदस्याकडे गेलो होतो, त्यांनी म्हटले की आम्ही 2-3 दिवसानंतर पाहतो म्हणून म्हटले होते, पण असे पण म्हटले होते की 2 दिवसानंतर लाईन येईल, पण आता 4th दिवस आहे, अजूनही लाईन आली नाही. आम्हाला लवकर 2 दिवसामध्ये लाईन पाहिजे. आजचा 4th दिवस आहे, आम्ही लायब्ररीमध्ये येऊन असं अंधारात अभ्यास करून राहिलो. त्या सरपंचाकडे गेलो आम्ही, तर त्यांना सांगितलो का लाईन नाही म्हणून वगैरे सांगितलो, पण त्यांनी असं पाहतो वगैरे म्हटले. आता पण तरी पण लाईन नाही आली आहे. आम्हाला यावेळी 10वीचं वर्ष आहे आमचं, आम्हाला कसं इथं आम्हाला पर्सेंटेज कमी मिळणार 10वीच्या याच्यामुळे. आम्ही सांगितलो पण त्यांनी काही लाईन इथं आणले नाही, म्हणजे दुरुस्त केले नाही लाईन.